शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्हाला कृषी क्षेत्रातील नवविकसित तंत्रज्ञान बघायचे, कृषी क्षेत्रातील नवीन आविष्कार बघायचेत, पिकांच्या नवनवीन जाती जाणून घ्यायच्या, शेतकरी बंधूंनो हे सारं तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी बघायला मिळणार आहे. होय, अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ही संधी तुम्हाला प्राप्त करून दिली आहे. दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर अशा 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन कृषी विद्यापीठाने केले आहे. देशाचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे कृषी प्रदर्शन होणार आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अकोला आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या मैदानावर कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि नव आविष्काराचा हा जागर तब्बल 3 दिवस चालणार आहे. या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, नागार्जुन वनौषधी, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी इत्यादी विभागांची दालने सुद्धा असणार आहेत. कृषी निविष्ठा आणि कृषी अवजारे यांची दालने सुद्धा या ठिकाणी असणार आहेत बरं. आणि हो, शेतीपूरक व्यवसायाची दृष्टी देणारे पशु प्रदर्शनही या अॅग्रोटेकचे आकर्षण असणार आहे. दिनांक 27 ते 29 डिसेंबर दरम्यान दुपारी दररोज 2 ते 4 या वेळेत शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या विविध विषयांवरील संवाद या प्रदर्शनात रंगणार आहे. यासोबतच प्रगतिशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि मान्यवरांच्या सामाजिक प्रबोधनाची वैचारिक मेजवानीची रेलचेल सुद्धा या प्रदर्शनात राहणार आहे. या प्प्रदर्शनीतील जवळपास 300 दालन शेतकऱ्यांना शेतीचा नवा मूलमंत्र देणारी असणार आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणारी ही दालनं शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी तसेच मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत. हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या प्रदर्शनाला भेट देऊ पाहणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करण्यासाठी अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ उत्सुक आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनी, कृषीशी निगडीत मंडळींनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आणि आत्मा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अकोला श्री अजित कुंभार यांनी केले आहे.